विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रयोग हा प्रकार पाहणार आहोत तर त्यापूर्वी प्रयोगाची व्याख्या आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे प्रयोगाची व्याख्या पहा कर्ता कर्म व क्रियापद यांच्यातील परस्पर संबंध म्हणजे प्रयोग होय खाली मी तीन वाक्य दिल्ली आहेत पहा पहिलं उदाहरण आहे बघा राणी वाघ मारते राणीने वाघ मारला राणीने वाघास मारले यामध्ये तीन प्रयोग दडलेले आहेत लक्षात ठेवायचं तुम्ही फक्त उदाहरणच वाचले असतील लक्षात ठेवा उदाहरण वाचताना तुम्हाला रंगांकडं लक्ष द्यावे लागेल मी मुद्दामून यासाठी भिन्न भिन्न रंगांचा उपयोग केलेला आहे पहा राणी वाघ मारते प्रश्न विचारा मारणारी कोण राणी करता प्रथमा राणी मारते काय वाघ कर्म प्रथमा तरी पण बघा बरं मी कोणत्या रंगाने क्रियापद वापरलेले आहे ते पहा याचा अर्थ कर्त्यानुसार क्रियापद बदला लागले पहा बरं राणी स्त्रीलिंगीय क्रियापदे स्त्रीलिंगीय राणी एकवचनीय वचनीय क्रियापदे एक आहे राणी तृतीय पुरुषामध्ये क्रियापदे तृतीय पुरुषामध्येच आहेत इथं राजू टाकून बघा बरं राजू वाघ मार तो लगेच फरक पडेल इथं वाघचं वाघीण करून बघा राणी तशीच ठेवा बघा बरं राणी वाघ मारते राणी वाघीन मारते काही फरक पडला नाही राणी वाघास मारते काही फरक पडला नाही याचा अर्थ पूर्णपणे हा कर्तरी प्रयोग आहे दुसरं उदाहरण बघा बरं राणी ने वाघ मारला यामध्ये पहा बरं मी कर्म वाघ आहे आणि कर्मानुसार क्रियापदाचं लिंग वचन बदलतंय म्हणून मी मुद्दाम करून हिरव्या रंगात कर्म घेतलंय आणि क्रियापद हिरव्या रंगातच घेतलंय तुम्हाला समजावं म्हणून मारणारी कोण आहे राणी राणी आहे का राणीने आहे तर कर्ता तृतीयांत आहे कर्त्याला बी प्रत्यय लागला की तो प्रयोग करतरी होत नाही राणीने वाघ मारला वाघ कर्म पुल्लिंगी एकवचनी वाघचं वाघिण करा बरं राणीने वाघीन मारली राणीने वराह मारले राणीने शेळी मारली राणीने शेळ्या मारल्या असं भिन्न भिन्न जर घेतलं तर तुमचं लगेच वचन बदलेल तुम्हाला दिसेल राणीने वाघास मारले आता पहा पहाभर इथं काय केलंय मी मुद्दाम करून कर्ता हा लाल रंगात वापरला आहे कर्म हे हिरव्या रंगात वापरलं आहे पण क्रियापद मात्र ह्या दोघांच्याही रंगात आता मिळत नाही बघा इथं बघा बरं क्रियापद हे कर्त्यानुसार होतं बरोबर हे क्रियापद कर्मानुसार बदलत होतं आता काय झालं बघ बरं म्हणजे याचा अर्थ हा भावे प्रयोगाची छटा यामध्ये आढळत आहे बघ बरं मारणारी कोणे राणी करता तृतीया म्हणजे हा कर्तर प्रयोग होत नाही राणीने मारले कोणास वाघास म्हणजे कर्म द्वितीय आहे कर्ता तृतीय आहे कर्म द्वितीय आहे आणि क्रियापद नपुसकलिंगी आहे तृतीय पुरुषी आहे एकवचनी आहे ते पण स्थिर आहे मग अशी छटा कोणाची आहे ही तर भाव्य प्रयोगाची असती मग बरं कर्त्याला पण प्रत्यय आहे कर्माला पण प्रत्यय आहे आणि क्रियापद नपुसकलिंगी आहे ही छटा भावे प्रयोगाची आहे राणीने वाघास मारले राणीने शेळीस मारले राजूने वाघास मारले राजूने वाघिणीस मारले काही फरक पडला का नाही क्रियापद बदलत नाही मित्रांनो प्रयोगाचे आपल्याला तीन प्रकार अभ्यासायचे आहेत त्यामध्ये बघा बरं प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग त्यामध्ये सर्वात पहिले अभ्यासूया आपण तो म्हणजे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगाचा बघा बरं पहिला मुद्दा काय दिसतोय पहा हे मुद्दे यासाठी मी पाळलेले आहेत की परीक्षेमध्ये कधी कधी मुद्देच विचारत आहेत बरोबर आहेत की नाही योग्य आहेत की नाही कर्तरी प्रयोगाने बघा पहिला मुद्दा आहे कर्त्याच्या लिंग व वचन यानुसार क्रियापदाचे लिंग व वचन बदलते थोडक्यात कर्त्याच्या लिंगवचना क्रियापद बदलते कर्त्याच्या तंत्रानुसार क्रियापद चालते दुसरा यामध्ये मुद्दा आहे बघा बर करता हा धातुरूपेश असतो पुष्क विद्यार्थ्यांना धातुरूपेशच कळत नाही पहा बरं ची फोड केली तर लक्षात येईल बघा रूप अधिक ईश रूप अधिक ईश रूप म्हणजेच काय क्रियापदाचे रूप क्रियापदाचे रूप कशावर बदलणार त्याच्या लिंग व वचनी अनुसार बदलणार आहे मग लिंग व वचन याचा स्वामी कोण मग ह्या क्रियापदाच्या लिंग वचनाचा स्वामी कोण आहे तर आहे म्हणून पहिला मुद्दा व दुसरा मुद्दा हा अर्थाने तंतोतंत जुळतो बघा बरं कर्त्याच्या लिंग वचन यानुसार क्रियापदाचे लिंगवचन बदलते थोडक्यात क्रियापदाचे रूप बदलते मग ह्या क्रियापदाचे रूप बदलण्याला कोण कारणीभूत आहे तर आहे थोडक्यात या क्रियापदाचा स्वामी कोण आहे करताय तिसरा मुद्दा आहे पायामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो थोडक्यामध्ये अप्रत्ययी असतो पुढचा मुद्दा आहे पहा यामध्ये क्रियापदाच्या अकर्मक किंवा सकर्मक रूपावरून कर्तरी प्रयोगाचे अकर्म कर्तरी व सकर्म कर्तरी असे दोन प्रकार पडतात पुन्हा लक्षात ठेवायचं की क्रियापदाचं आकर्मक किंवा सकर्मक रूप महत्वाचं आहे वाक्यामध्ये कर्म आहे कर्म नाही ह्या भानगडीत पडायचंच नाही आहे कारण क्रियापदाचं जोपर्यंत रूप कळणार नाही तो पण तुमचा प्रयोग आकर्मक किंवा सकर्मक ठरणार नाही काही वेळेस काय होतं वाक्यामध्ये कर्म येते पण ते कर्म त्या क्रियापदाचे नसून त्यातील एखाद्या कृदंताचे असू शकते त्यामुळे तो गोंधळ पडू शकतो कारण काही जण लक्षात ठेवतात की वाक्यात कर्म असले तर क्रियापद काय झालंय सकर्मक तसं नाही ते क्रियेचं असलं पाहिजे ना मग यामध्ये पहा बरं आपण कर्म असेल तर तो प्रथमांत म्हणजे थोडक्यात काय नामास प्रत्यय नसते त्यावेळेला तो प्रथमांत माना किंवा द्वितीयांत म्हणजे नामास स ला ना प्रत्यय असते म्हणजे तो द्वितीयांत असतो कर्तरी प्रयोगाची आपण उदाहरणं पाहूया मित्रांनो पहा रानात झरा वाहतो वाहणारा कोण असा प्रश्न विचार बरं वाहणारा कोण झरा झरा झाला याच्यातला हा करता आणि करता हा प्रथमांत आहे त्याला कोणतंही प्रत्यय लागलेलं नाही बरं करता प्रथमांत आहे पुन्हा विचार करा की झराचं अनेक वचन झरे करा तर तुम्हाला क्रियापद बदल आढळत का का बरं रानात झरे वाहता तर याचा अर्थ कर्त्याच्या वचनानुसार क्रियापद बदलतं आहे रानात नदी वाह ते लगेच लिंग बदललं याचा अर्थ कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापदाचंही लिंग बदलतंय याचा अर्थ क्रियापदावर कर्त्याच्या लिंगवचनाचा प्रभाव आढळतो म्हणून हा प्रयोग पूर्णपणे काय झालेला आहे कर्तरी प्रयोग झाला आहे जरा वाहतो कोठे रानात मग रानात काय झालं याच्यातलं तर हे याच्यातलं अधिकरण सप्तमी विभक्तीमध्ये आलंय पहा बरं मग यामध्ये कुठं कर्म दिसतंय का कर तुम्हाला खाली दिलं तर नाही मग वाहने ही क्रिया कशी आहे आकर्मक क्रिया आहे म्हणून हा प्रयोग आकर्मक कर्तरी म्हणून ओळखला जातो दुसरं उदाहरण पहा आकाशात ढगांचा पिसारा फुलतो फुलनारा कोण पिसारा मग पिसारा काय झाला याच्यातला करता आणि करता झाला याच्यातला प्रथमांत पुन्हा तो पुल्लिंगी आहे एकवचनी आहे त्यानुसार क्रियापद बदलतं का बघा बरं पिसाराचा अनेक वचन पिसारे बरं फरक पडतो का आकाशात ढगांचे पिसारे फुल तात याचा अर्थ हे क्रियापद पूर्णपणे कर्त्यानुसार बदलतंय म्हणून बघा बरं मी ह्या दोघांनाही एकाच रंगात घेतलेला आहे इथे सुद्धा दोघांनाही एकाच रंगात घेतले होते जेणेकरून तुम्हाला कळावे पिसारा फुलतो पण लक्ष ठेवायचं परीक्षेमध्ये असं रंग वापरून ते वाक्य देत नसतात तुम्हाला कळण्यासाठी मी ही मदतीसाठी हे केलं आहे बाकी काही नाही पिसारा फुलतो फुलणारा कोण पिसारा क्रियापदाला लागूनच करता आलेला आहे म्हणून आपण हे क्रियापद आकर्मक रूपात येऊ शकतो आकर्मक क्रियापद जर असेल तर हा प्रकार आकर्मक कर्तरी म्हणून ओळखला जातो बघा बरं ढगांचा पिसारा फुलतो कोठे फुलतो तर आकाशात मग आकाशात काय झालं याच्यातलं पुन्हा एकदा अधिकरण सप्तमी पिसारा कोणाचा ढगांचा म्हणजे यांचा संबंध फक्त कोणाशी आहे पिसाराशी म्हणून हे याच्यातलं काय झालेलं आहे संबंध षष्टी मग थोडक्यामध्ये या कर्त्याचाच तो भाग झालेला आहे म्हणून हा प्रयोग आकर्मक कर्तरी आहे तिसरं आणि चौथं उदाहरण पहा तिसऱ्या उदाहरणात पहा राणीला दूध आवडते आवड ही क्रिया आकर्मक रूपात आहे मोरा वळेंबे यांच्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये अशी जवळपास पंधरा ते सोळा क्रियापदे आकर्मक रूपात दिलेली आहे ज्यांच्या आधी चतुर्थीतील पद वापरले जाते ती यादी जवळपास बरं पंधरा ते सोळा क्रियापदांची आहे आवड परवड कळ मिळ शोभ दिस लाज लाग वाट वाज भी घाबर रूच हव हस पाहिजे अशी थोडीशी क्रियापदाची यादी तुम्ही जर वारंवार ऐकली लिहून पाहिली तर ती तुमच्या लक्षात राहतील यामुळे तुम्हाला अकर्मक क्रियापद ओळखता येईल आणि तुमचा प्रयोग चुकणार नाही बघा आवडणारे कोण दूध मग दूध झाला याच्यातला करता करता झाला प्रथमा दूध हे नपुसकलिंगी एकवचनी आहे पा दूध आवडते कोणाला कोणाला आवडते राणीला मग राणीला हे कर्म आहे का तर नाही कारण ही क्रियाच आकर्मक रूपात असल्यामुळे हा कर्म असू शकत नाही मग हा कोण झाला ज्याला उद्देशून क्रिया केली जाते त्याला संप्रदान मग संप्रदान काय झाला हा चतुर्थी म्हणून हा प्रयोग आकर्मक कर्तरी ठरतो चौथं उदाहरण पहा राजूला परीक्षेत यश मिळाले बघा आहे का आपल्या यादीमध्ये मिळाले मिळ होतं की नव्हतं बघा बरं आवड परवड कळ मिळ आले की नाही यादीमध्ये मग हे मिळाले हे क्रियापद सुरुवातीलाच आपण लिहून टाकू की हे आकर्म क्रियापद आहे मिळणारे कोण यश यश काय झालं याच्यातला करता करता काय झाला हा प्रथमा यश मिळाले कोणाला राजूला सांगा आता या मीळ धातूच्या आधी आकर्मक धातूच्या आधी येणारं हे पद द्वितीय आहे का जर हे द्वितीय असन तर हे कर्म होईल आणि हे कर्म होईल तर मग हा क्रिया सकर्मक आवश्यक आहे त्याच्यामुळे असं चुक्या होऊ शकतात अशा चुका टाळण्यासाठी आपण ही थोडीशी यादी लक्षात ठेवावी बाबर राजूला परीक्षेत यश मिळाले मिळणारे कोण यश यश मिळाले कोणाला राजूला राजूला काय झालं याच्यातलं संप्रदान संप्रदान काय झालं हे चतुर्थी राजूला यश मिळाले कोठे परीक्षेत मग हे याच्यातलं काय झालेलं आहे अधिकरण पुन्हा एकदा काय झाले सप्तमी पुढील उदाहरण पहा राजाला मुकुट होतो पहा बरं परत शोभ हे आक्रमक धातू आहे की नाही बरं आपण यादी पाठ केली आवड परवड कळ मिळ शोभ दिस आलेख नाही शोभ ही क्रिया कशी आहे अकर्मक क्रियापद आहे बघा शोभणारे कोण मुकुट मुकुट झाला याच्यातला कर्ता कर्ता झाला याच्यातला हा प्रथमा मुकुट हा पुल्लिंगीय क्रियापद सुद्धा पुल्लिंगीय मुकुट हा एकवचनीय क्रियापद एकवचनीय वचनीय बरं मुकुट शोभ होतो कोणाला राजाला मग याला लगेच द्वितीया म्हणू नका कारण द्वितीया म्हटलं की लगेच ते कर्म होईल कर्म म्हटलं की लगेच क्रियापद काय होऊन जाईल सकर्म क्रियापद होऊन आणि आपला प्रयोग चुकेल मग हे राजाला काय झालं याच्यातलं पुन्हा एकदा संप्रदान आणि संप्रदान काय आहे चतुर्थी राणी आईला घाबरते बघा बरं घाबरण्याची क्रिया आईवर होते का आईला उद्देशून राणीवर होते बरं आता घाबरणारी कोण राणी राणी झालायच्यातला कर्ता करता विभक्ती झाली प्रथमा करता, करता स्त्रीलिंगी एकवचनी राणी घाबरते कोणाला आईला आता पुष्कळजण लगेच विचार करतात की अरे इथं क्रियापदा लागून करता आला होता इथे क्रियापद लागून करता आला होता क्रियापद लागून करता आला क्रियापदा लागून करता आला होता क्रियापद लागून करता आला होता म्हणजे सगळे आकर्मक क्रियापद आहेत म्हणजे इथं क्रियापदा लागून करता आलेला नाही म्हणजे हे काय झालं सकारम क्रियापद तर नाही घाबर ही क्रिया बघा घाबरते आणि घाबरवते ते फरक काय की नाही आपण एखाद्याला दाराच्या मागे उभं राहून घाबरवतो भ असं करतो म्हणजे काय करतो आपण आपण घाबरतो का त्याला घाबरवतो तर त्याला घाबरवतो असतो लक्षात ठेवायचं यामध्ये काय बघूया घाबरणारी कोण राणी घाबरणे ही क्रिया कशी आहे अकर्मक क्रियापद आहे कारण हे कर्त्यापुरतंच मर्यादित आहे आपल्या यादीमध्ये घाबर आहे भी घाबर आहे ना बघा राणी आईला घाबरते कोणाला घाबरते आईला मग आईला काय झालं याच्यातलं संप्रदान आणि संप्रदान काय झालेलं आहे चतुर्थी त्याच्यामुळे हे अकर्मक क्रियापद असल्यामुळे अकर्म कर्तरी प्रयोगात मोडते पुन्हा सातव उदाहरण प्राणी धडा वाचते वाचणारी कोण राणी करता प्रथमा करता प्रथम राणी वाचते काय धडा आता पहा बरं मी वेगळा एक रंग वापरलाय म्हणजे याचा अर्थ वाचण्याची क्रिया सुरू आहे राणी वाचते काय धडा म्हणजे ही क्रिया कशी आहे सकर्म क्रिया आहे त्यामुळे बघा बरं राणी वाचते काय धडा धडा झाला याच्यातला कर्म अप्रत्यय असल्यामुळं हा काय झाला आहे प्रथमा परंतु लिंग वचन कोणानुसार बदलते कर्त्यानुसार बघा राणी धडा वाचते राणी स्त्रीलिंगी धडा पुल्लिंगी क्रियापद स्त्रीलिंगी राणी धडे वाचते काही फरक पडला का नाही नाही पण तो राणीचा राजू केला की फरक पडेल बघावर राजू धडा वाचतो फरक पडतो बघावर दुसरं पहा राजू कविता वाचतो वाचणारा कोण राजू राजू झाला याच्यातला करता करता झाला प्रथमा पुल्लिंगी पाहावी इथं मी करता स्त्रीलिंगी घेतला होता क्रियापद स्त्रीलिंगी करता पुल्लिंगी क्रियापद सुद्धा काय झाले याच्या म्हणजे पुल्लिंगी ही क्रिया परत कशी आहे सकर्मक क्रियापद आहे पुल्लिंगी आहे राजू कविता वास्तु वास्तू काय कविता कविता काय झालय याच्यातलं कर्म कर्म काय झालं आहे प्रथमा कर्म जरी प्रथमा असलं तरी ते स्त्रीलिंगी स्त्रीलिंगीनुसार क्रियापद बदलतं का नाही कर्मानुसार बदलतंय कर्तेनुसार पुन्हा एकदा हा प्रयोग कोणता आला सकर्म कर्तरी अजय पुस्तक वाचतो वाचणारा कोण अजय अजय काय झालाय याच्यातला कर्ता करता काय झालाय हा प्रथमा पुल्लिंगी एकवचनी अजय वाचतो काय पुस्तक पुस्तक काय झाल्याच्यातलं कर्म कर्म काय झाल्याच्यामध्ये हे प्रथम नपुंसकलिंगी पण क्रियापद नपुंसकलिंगी आहे ना क्रिया का नाही वाचतो कोणानुसार बदलतोय कर्त्यानुसार म्हणजे हे पुन्हा एकदा क्रिया सकर्मक आहे आणि सकर्मक क्रियापद हे पुलिंगीय कर्त्यानुसार बदलतंय राणी उंदीर मारते मारणारी कोण राणी राणी झाला याच्यातला कर्ता करता झाला याच्यातला प्रथमा राणी स्त्रीलिंगी एक वचनी राणी मारते काय उंदीर उंदीर काय झाला याच्यातला कर्म कर्म काय प्रथमा कर्म जरी पुल्लिंगी असला तर क्रियापद पुल्लिंगी आहे का तर नाही हे क्रियापद सकर्मक रूपात आहे आणि स्त्रीलिंगी रूपात आहे पुन्हा 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 एकदा प्रयोग काय होतोय सकर्म कर्तरी राणी उंदरास मारते मारणारी कोण राणी राणी काय झाला याच्यातला कर्ता करता झाला प्रथमा करता स्त्रीलिंगी एकवचनी राणी मारते अस उंदरास उंदरास झालंय कर्म आता प्रत्यय लागल्यामुळं हे मात्र काय झालेलं आहे द्वितीयांत झालेलं आहे द्वितीयांत झालं तरी त्याचा क्रियापदाचा फरक पडत नाही राणी उंदरास मारते म्हणजे ही क्रिया कशी आहे पुन्हा एकदा सकर्मक क्रियापद आहे आणि प्रयोग हा काय झालेला आहे सकर्मक कर्तरी राणी दूध घेऊन गेली आता पा अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्नचे उत्तर चुकू शकते बघा राणी दूध घेऊन गेली काही जण काय म्हणतात क्रियापद काय म्हणतात लगे घेऊन गेली घेऊन जाणारी कोण राणी राणी घेऊन गेली काय दूध कर्म चुकतंय असं कारण हे संयुक्त क्रियापद नाही संयुक्त क्रियापदामध्ये एकच क्रिया असते त्याच्यामध्ये दोन क्रिया आहे बघा राणी दूध घेतले म्हणजे याचा राणीने दूध घेतले आणि राणी गेली असे दोन अर्थ निघतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं मग यातलं फक्त क्रियापद एवढंच आहे हे क्रियापद नाहीये हे याच्यातील कृदंत आहे मित्रांनो आणि हे जे कर्म आहे तर हे कर्म ह्या क्रियेचे नाही आहे तर हे कर्म या क्रुदंताचे आहे का हो, ते काय होतं वाक्यामध्ये कर्म आले की लगेच आम्हाला असं वाटतं की ते क्रियापद काय असलं पाहिजे सकर्मकच असलं पाहिजे चुकतं बघा गेली गेली जाणारी कोण राणी राणी झाला याच्यातला करता आणि करता झाला हा प्रथम राणी स्त्रीलिंगी क्रियापद स्त्रीलिंगी राणी एकवचनी क्रियापद एकवचनी ही एक क्रिया एक एक मात्र कशी आहे अकर्म क्रियापद आहे बघा बरं राणी गेली कशी गेली दूध घेऊन गेली असा अर्थ येतो मनुष्यातलं हे कर्म या क्रियेचं नाही हे क्रियापद आकर्मक रूपात आहे आकर्मक कर्तव्य शेवटचे दोन दनपा भावशून्य डांबरी रस्ते मला आवडत नाहीत आवडत नाहीत न आवडणारे कोण रस्ते रस्ते झाला याच्यातला करता आणि करता लगत तृतीया म्हणू नका विद्यार्थी चुकतात मित्र तर वाटतं की बस ए ची मात्रा आली की झालं हे तृतीया ने ए शी नी असे लगे आम्ही प्रत्यय पाठच करून ठेवले पण रस्तेच हे जर मात्रा काढून टाकली तर रस्त रात का रस्त का रस्ता तर रस्ता म्हणजे याचा अर्थ एक वचन रस्ता आहे आणि अनेक वचन रस्ते अनेक वचनामध्ये जे काही स्वरामध्ये बदलवतात त्यांना प्रत्यय म्हणू नये रस्ते हे सुद्धा याच्यातलं काय आहे प्रथमांतच आहे रस्ता आवडत नाही असं झालं होतं अनेक वचने म्हणून इकडं शेवटी काय लागलेलं याला त लागलेलं लक्षात ला, ठेवायचं आवड क्रियापद कशी आहे विद्यार्थी मित्रांनो ही परत एकदा आकर्मक क्रियापद आहे जरी ते संयुक्त रूपात असलं त्याला सहाय्यक नकारार्थी जरी लागलं तरीही हे मूळ त्याचं आकर्मक रूप बदलणार भावशून्य डांबरी रस्ते आवडत नाहीत कोणाला मला मला काय झालं याच्यातलं संप्रदान संप्रदान काय झालं हे याच्यातलं चतुर्दी कर्म होऊ शकत नाही कर्म झाले असते ते काय झाले असते सकर्मक सकर्म झाले चुकला असत तो चोर गाडी भडदाव घेऊन पळाला घेऊन पळाला असं जर क्रियापद घेतलं तर मग चुकलं तुमचं तुम्ही संयुक्त क्रियापदच म्हणणार त्याला बरोबर आहे पाहिजे घेऊन पळणारा होऊन लगेच चोर चोर झाला करता प्रथमा बरोबर छान तो चोर घेऊन पळाला काय गाडी कर्म लगेच कर्म कर्म प्रथमा लगेच क्रियापद काय सकर्मक सकर्मक म्हटलं की लगेच काय झालं लगेच सकर्मक करतय चुकलं घेऊन पळाने बघा मी म्हणून वेगवेगळ्या रंगात ते वापरले यामध्ये फक्त पळाला एवढंच क्रियापद आहे आणि पळणे आणि पळवणे मध्ये फरक आहे लक्षात ठेवायचं पळणे ही आक्रमक असते आणि पळवणे ही आकर्मक असते तर इथं चोर पळाला लक्षात ठेवायचं म्हणजे ही क्रिया कशी आहे आक्रमक क्रियापदे मग पळणारा कोण चोर करता प्रथमा बरोबर करतरी प्रयोग आधी पण निघाला होता आता निघाला करता प्रथमा तो चोर पळाला कसा कसा पळाला सांगा बरं गाडी भडदाव घेऊन याचा अर्थ घेऊन हे याच्यातील काय आहे कृदंत आहे आणि हे गाडी कर्म आहे पण हे कोणाचं आहे कृदंताच आहे या क्रियापदाचं नाही म्हणून हा प्रयोग काय बनतो अकर्मक कर्तरी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्तरी प्रयोग पाहिला धन्यवाद